गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे. मुंबईहून आटपाडीकडे जाणारी JD ट्रॅव्हल्सची बस MH07 AD2121 ही फलटण तालुक्यातील वडूज ते वाठार फाटा येथे पहाटे 4:15 सुमारास साईडच्या पुलाच्या कट्ट्यास जोरदार धडकली आणि रस्त्यावर जाऊन पलटी झाली. या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी होते. सदर अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ॲम्ब्युलन्सने जखमी प्रवाशांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. यामधील संतोष पवार वयवर्ष 36 राहणार पारवाडी वडूज तालुका खटाव आणि एक महिला गंभीर जखमी झाली आहेत.